I'm hoping what I said could make you change your mind. B. Papa, kaise omelet? Walk across the bridges that I've burned. हेलो एवरीवन, गुड मॉर्निंग एंड वेलकम बैक टू द चैनल. वेलकम बैक टू द न्यू वीडियो. आई होप तुम्हाला आजचे जे वीडियो बर्थडेचा वीडियो परत जो प्रोग्राम झाला तो वीडियो आणि आपण परत हा नवीन वीडियो स्टार्ट केला आपण बिकॉज पूर्ण फॅमिली आहे, परी आहे, पूर्ण नातेवाईक आहेत. आता मी त्यातनं बाकीचे जे हॉटेलला आहेत त्यांना घ्यायला चाललोय. म्हणजे दादाने ऑलरेडी दोन फेरे फोर व्हीलर मारले आहेत, तर त्यातनं एक जण एक्स्ट्रा होता, एक जण मारायला त्याला टू व्हीलर घ्यायला चाललोय. तर ते पाहुण्यांना घेऊन येऊ. या रूम मध्ये आलो असेल आणि काय बघतोय मी, ज्या टेडीला रोज चहा पाजतोय, पाणी पाजतोय, परीसाठी पाठवतोय सूरजच्या घरी. सगळे गावी झाले तर प्रिपरेशन चालू आहे, आपलं कूलर पण चाललंय, इकडे पप्पा, इकडे हे, तिकडे ते, आणि माझे जेवढे म्हणजे मॅक्स 10 वाजेपर्यंत पूर्ण घर खाली होऊन जाईल. सगळे चालले जाते. परी नाही, परी दुसऱ्या फेज मध्ये, हे लोक पहिल्या फेज मध्ये. तुम्ही टाटा नाक करा, निघा लवकर. या दोन जीजू आणि दोन बहिणी फेज चालले जातात आणि बाबा वगैरे नंतरचा फेज मध्ये. इथं आहे खिचडी, पण बाबांना खायचं ऑमलेट. सो बाबांसाठी मी ऑमलेट बनवतो. आता वाजून गेले 9:30-10 वाजेची बस. चलो आता आपल्या स्किल दाखवू आणि बघू बाबांची रिॲक्शन, बाबाला आवडतं की नाही. मी जे बनवतो कांदे टमाटे काही नसतं, सिम्पल असतं, पण यात टाकला म्हणून ते तुटून गेलं. आता खाल्ल्यावरच समजेल कसं बनलंय. पप्पा कसे ऑमलेट? लकीली एकदम भारी. म्हणजे पप्पांना आवडतंय, मला वाटलं ते तुटलं असेल तर आवडणार नाही. पण वा आ जी बाहेर दाखव. ए बी तोंड नको बंद करू ना. हा आ आ जी बाहेर, जी बाहेर. हा ए बी सी. आमची परी चालली घरी परत वापस सुरतला. अंकलची आठवण येते का तुला? घरी गेल्यावर येते. कधी येशील आता परत? सकाळी येशील. जाऊ नको ना, मग राहून जाणार इथं. सरप्राईज केजे, शेअर केजे. आमची परी ना खूप हुशार झाली आता आधीपासून. चला चला चला. दोन गाड्या केल्या आहेत, ही एक आणि आपली एक, बिकॉज लोक खूप जास्त आहेत. ह्या गाडीत मामा आणि त्यांची फॅमिली, ते दोघं, हे दोघं, आणि आपल्या गाडीत 6 जण म्हणजे 8 जण आहेत. चला सोडून येऊ. मला हा क्षण अजिबात आवडत नाही जेव्हा सगळे लोक जातात. खूप कसं तरी होतं. आता या सगळ्यांना सोडतो आणि मग निवांत बोलू आपण. चला बस आली फायनली आमची. चला चला हाडू हाडू चला 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 थांबा. बाय बाय. अरे पप्पा बाय 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 बाय. चहा वगैरे पिऊन फायनली सगळ्यांना सोडून सगळी कार्यक्रम आपटले आणि सगळे जे फॅमिली मेंबर्स होते सगळे परत घरी गेले. आता आम्ही परत 4 जण आहेत. आई थोडे दिवस आहे अजून आणि खूप मजा आली यार. 4 दिवस कसे निघून गेले सगळ्यांसोबत. जे नॉस्टॅल्जिक दिवस होते लहानपणाचे, मला सगळे चिडवत होते कसा होता, काळ होता, एक रुपये मागत फिरायचा. म्हणजे माझे जेवढे बाई सिस्टर आल्या होत्या, जेवढे पाहुणे होते, मी सगळ्यांना त्रास दिला लहानपणी. सगळ्यांचे 2-2, 3-3 वेळेस पाया पडायचं. आपण लहानपणी नाही का पाया पडले का 10 रुपये भेटायचे. तसं मी कोणीही पाहुणा आला ना, मी कधीच असा चान्स सोडायचो नाही की याचा पाया पडल्याविना त्याला जाऊ दिलं. पाया पडायचो आणि जोपर्यंत पैसे देत नाही तोपर्यंत पाया पाळायचो. पैसे भेटले का मग तू कोणाने मी कोणाचं होऊन जायचं. मग ते सगळे सांगत होते कसा होता, कसा चेंज झाला. सगळ्यांना प्राऊड फिलिंग होती म्हणजे माझ्याबद्दल तरी, कारण की सगळे फॅम फ्लॅट बघायला आले. तुम्ही व्हिडिओ बघितलं असेल, सगळ्यांच्या चेहऱ्यावर वेगळीच खुशी होती, वेगळाच एक आनंद होता सगळ्यांच्या चेहऱ्यावर. मावशी वगैरे त्यांचा, दादाचा ब्लॉग मध्ये बघितलं असेल, माझे पाहुणे, माझे जीजू सगळे होते त्यांचं पण. खरंच भारी वाटतं जेव्हा ते आधीचे दिवस आठवून आणि आताचे दिवस बघतात ना सगळे, सगळ्यांना भारी वाटतं. आणि अजून एक गोष्ट परीबद्दल, परी म्हणजे ना एक आज इमोशनल मुमेंट होता दादासाठी पण. म्हणजे मी दादाला पण बघितलं, इमोशनल झाला होता जेव्हा तो परीला बाय बोलत होता तेव्हा, आणि मी सुद्धा इमोशनल झालो जेव्हा मी परत आलो तेव्हा.
असं वाटत होतं की परी किती हुशार होऊन गेली, किती मोठी होऊन गेली. आधी तर ती यायलाच अशी रडायची, अंकलकडे जायचं नाही, मोठ्या पप्पाकडे जायचं नाही, पण आता स्वतःहून येते, प्रेम करते, इतकं भारी भारी गप्पा मारते ना ते, एकदम असं तोतलं तोतलं बोलते आणि इतकं भारी वाटतं ना. आणि आता ती दोनच दिवस होती, मला माहिती नाही इथून परत कधी अशी पूर्ण फॅमिली गॅदर होईल, मे बी माझं लग्न किंवा अजून दुसरे फंक्शन असेल फॅमिली मध्ये तेव्हाच. पण खरंच खूप मजा आली आणि तुम्ही जो सपोर्ट दाखवला, तुम्ही जे व्हिडिओना प्रेम दिलंय, थँक्यू सो मच फॉर दॅट. आणि अजून एक गोष्ट, बाबांची तब्येत पण खराब होती 2-3 दिवसापासून, जे त्यांचं एक्झर्शन झालं होतं मेन, म्हणजे ते रेल्वेमध्ये जेव्हा आले ना तेव्हा त्यांना जागा नाही भेटली, दरवाजामध्ये बसूनच आले तर ते हवा वगैरे भरपूर, आणि त्याच्यानंतर इकडं आल्यानंतर 2 दिवस आराम नाही काय नाही त्याच्यामुळं सगळं झालं. पण यस, त्यांना 2-3 दिवस आराम, सगळं मेडिसिन वगैरे घेतलं, त्यांनी प्रॉपर रेस्ट केला आणि आता फायनली ते आज गेले, तर बरं वाटलं, ते बरे होऊन गेले, नाही तर टेन्शन आलं थोडं बाबांना बघून पण. सो सगळं फायनली सगळं व्यवस्थित झालं, सगळं टाइम टू टाइम सगळ्या गोष्टी प्रॉपर मॅनेज होऊन गेला. सो थँक्यू सो मच फॉर ऑल युअर लव्ह अँड सपोर्ट. आणि यस, ह्याच मेमरी असतात जे, जसं मी तुम्हाला चाचूचं छोटीशी एक्झाम्पल दाखवलं मेहंदीचं, छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा आपण पुढे बघतो फ्युचरमध्ये तर आपल्याला आठवतात, जसं की मी तुम्हाला माझं एक्झाम्पल सांगितलं लहानपणी 1-1 रुपयावाली गोष्ट, आज हा दिवस येऊन गेला. असंच आपल्या लाईफ आणि आपल्या आयुष्यामध्ये चालू असतात गोष्टी छोट्या छोट्या, तर त्या तुम्ही अशा कॅप्चर करून ठेवा, बेस्ट मेमरीज क्रिएट करा आपल्या फॅमिलीसोबत, किंवा जे आपले प्रेमळ लोक आहेत त्यांच्यासोबत, आणि लाईफ अशीच सुंदर आहे. याच्या व्यतिरिक्त कोणाच्या आयुष्यात असं वेगळं काही नसतं, आपल्या मिडल क्लास लोकांमध्ये तरी, बाकीच्यांचं माहिती नाही मला. असंच असत खेळत प्रत्येक मोमेंट एन्जॉय करायला शिका आणि हॅपी राहा, दॅट्स इट. बाकी आठवेल तेव्हा तुम्हाला सांगत राहील पुढे, भेटत आपण पुढच्या लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आजूबाजूला जेवढे लोक आहेत त्यांची काळजी घ्या, आणि मोस्ट इम्पॉर्टंट आपली फॅमिलीची काळजी घ्या. बाय, गुड नाईट, टेक केअर, आता जाऊन झोपून जाईल मी. बाय. ABCD. मला तर तुझ्या चोटल्या मला तर दिसत नाही कुठे. ओ बापरे, कोणी मारून दिल्या? थोडं पुढे जा, थोडं पुढे जा, रस्ता दाखव हाताने. बरोबर, रस्ता बता रही, ते दिखने वाला आहे का? दिखने वाला आहे का? तिथंच तुम्ही जिथं जा, थोडंच पुढे. डावा साईडला, डाव्या साईडला आद्य ना. यामाचा पुढे त्यांना कसं समजणार आहे? डाव बंड होईल तरी तरी. बरोबर, तिकडं आतला रस्ता आहे, असा आतला रस्ता आहे, लिफ्ट वर. इकडे गाद्या, इकडे गाद्या, किया भरली गाद्यांनी, हे परत करायचे आहेत, 2 दिवसापासून पडलं होतं घरात. सो ते काम आज फायनली होत आहे.